कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. अगं बघ ना, एवढा आनंदाचा क्षण आहे आणि त्या डोळ्यात पाणी. आई अहो नाही, मी नाही रडते. अगं आनंद आश्रयत आहे. मला ना खरंच वाटलं नाही की इतक्या लवकर आपल्या आयुष्यात असा आनंदाचा दिवस पण येईल म्हणून. पण मला हा दिवस असा नव्हता पाहिजे. म्हणजे? हा जाऊ दे, तो विषय नको. आता सगळे जण आनंदात आहेत, मला परत माझं रडगाणं नाही सुरू करायचं. बघा, इतकं सगळं आनंदाचं वातावरण असून सुद्धा तिला रडगाणं सुचते. एका दौऱ्यात 20-30% सेल्स वाढवला जवळ. किती? 20-30%. मग आओ कोणाचा आहे? अजिबात नाही भाऊजी, तुमच्या फॅक्टरी आणि ऑफिसच्या गप्पा आज इथे नको. कुठला विषय काढायचा दादा? भाऊजी आपल्याकडे विषय कमी आहेत का? वहिनींचं स्वागत कसं केलं ते तरी सांगा. स्वागत नाद खोळा, स्वागत नाद खोळा. स्वागत केले एकदम जंगी, स्वागत केले एकदम जंगी केले. ते पण जरा नाही नाराज आहेत, जरा 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 नाराज आहेत, जरा जरा नाराज. दिसतं ते, असा अंदाज आलाय मला. पण भाऊजी तुम्ही त्यांना सांगितलं की नाही सगळं? तुम्ही काय काय मदत केली ते कशाला सांगायचं? अहो त्यांना कळायला हवं ना, असं कसं चालणार? आणि कळल्यावर अजून त्या अजून काय बोलतील काय सांगता येत नाही. त्यांचं कसं आहे माहिती आहे ना? फायर नाही नको, फायर गर्दी नाही एकदम. अक्षु अग शरा आणि त्या दिवशी किस्सा सांगितला का नाही ओंकारला? शिवानी वहिनी होती भेटायला मी गेलतो रे, आणि तिथं आमच्या समोर मास्तरीन बाई आय आय. त्या दिवशी दिवशी सांगितलं नाही तुम्ही याला? मी गेलो माफी मागायला, तिथं मास्तरीन बाई मास्तरीन बाई दिसलं. मी निखिलला म्हणलं, निखिलला म्हणलं माफी मागायला लागते म्हणलं, आय म्हणलं असं करून चालतं. हॅलो हॅलो भाऊजी, अहो माझ्या घरी आला होता तो विषय चाललाय ना. त्याच्याच बद्दल सांगायला की मग क्यों दिसेल की मग मी गेलतो बागेत, या दोघी तिथं अचानक भेटल्या म्हणलं झालं कल्याण. निखिलला म्हणलं असं स्वारी बिरी बनवून बागेत नसते म्हणलं भावा घरी जायचं हात जोडून ना. ताई ताई अगं काय झालंय? सॉरी सॉरी सॉरी. अशी का हसतेस तू? झी फाईव्ह ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.